उच्च माध्यमिक शाळा त्याचसोबत कनिष्ठ महाविद्यालय यांमधील काही शिक्षकांनी प्रश्न विचारलेले होते की पाच नोव्हेंबर रोजी एक अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे शिक्षण संचालन संचालनालय सं... यांच्याद्वारे हे प पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे आणि हे जे पत्र आहे उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वीस टक्के अनुदानाबाबत हे पत्र आलेलं आहे तर त्या संदर्भात काही सविस्तर माहिती विचारलेली होती तर ही माहिती आता आपण या ठिकाणी बघणार आहोत तर पाच नोव्हेंबर रोजीचं एक पत्र निर्गमित झालेलं आहे शिक्षण संचालनालय कार्यालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत आणि या पत्राचा जो आउटवर्ड नंबर आहे तो देखील ओमावी दोनशे त्रेचाळीस मूल्यांकन वेतन अनुदान दोन हजार एकोणावीस वीस आणि दोन अकरा दोन हजार एकोणावीस रोजीची तारीख आहे त्याच्यावरती प्रिंट केलेली आणि एकोणसत्तर चव्वेचाळीस असा त्याचा नंबर आहे परंतु त्यावरती पाच नोव्हेंबरपासून ते निर्गमित झालेलं आहे आणि हे पत्र आपल्याला विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई नाशिक पुणे कोल्हापूर औरंगाबाद लातूर नागपूर अमरावती यांच्याकडे देखील हे आपल्याला पत्र पाहायला भेटेल आणि या पत्रामध्ये जी काही सविस्तर माहिती दिलेली आहे काही माहिती मागवलेली आहे तर त्याविषयी आपण बघणार आहोत तर विषय आहे पत्राचा कायम विनादान तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळण्यात आलेल्या इंग्रजी माध्यम वगळून म्हणजे ज्या इंग्रजी माध्यम वगळून इतर ज्या सर्व शाळा आहे उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय तसेच जादा जा तुकड्या अतिरिक्त शाखा अनुदानास पात्र घोषित झालेल्यांना वीस टक्के अनुदान देणेबाबत म्हणजेच आता काही दिवसांपूर्वी आपण बघितलं होतं की आझाद मैदान येथे शिक्षकांनी जे आंदोलन केलेलं होतं की ज्यामध्ये लाठीचार देखील झालेला होता आणि त्या आंदोलनाला यश ये येत जे सरकारकडून ज्या शाळा आहे मग त्यामध्ये प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक या सर्व शाळांना अनुदान देण्याविषयी जी यादी आहे त्या घोषित केलेल्या आहे आणि त्यामध्ये सर्व आकडेवारी जी आहे ती पण आपण या आधी मध्ये असेल प्राथमिकची ती आपण या आधी बघितलेली आता उच्च माध्यमिकची पण माहिती आलेली आहे कारण या आधी ची जे काही अनुदानासाठी पात्र झालेले होते वीस टक्के अनुदान ज्यांना मिळणार होते त्यांचे पगार बिल काढण्यासंदर्भात माहिती मागवलेली होती आता त्याच आशयाने उच्च माध्यमिकची देखील माहिती मागवण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे आता या विषयी संदर्भ दिलेले आहे जवळपास सहा सहा शासन निर्णय यांना संदर्भ दिलेला आहे त्यातला पहिला जो शासन निर्णय जो आहे तो अठ्ठावीस दोन दोन हजार चौदाचा शासन निर्णयाचा संदर्भ देण्यात आलेला आहे त्यानंतर दुसरा चौदा आठ दोन हजार चौदाचा शासन निर्णयाचा या पत्रामध्ये संदर्भ देण्यात आलेला आहे तिसरा अठ्ठावीस दोन दोन हजार अठरा त्यानंतर चौथा तेरा नऊ दोन हजार एकोणवीस पाचवा शासन निर्णय तेरा नऊ दोन हजार एकोणवीस आणि सहावा शासन निर्णय पाच दहा दोन हजार एकोणवीस असे टोटल सहा शासन निर्णय आणि शेवटचा जो आपण बघितला तो शासनपत्र आहे पाच दहा दोन हजार एकोणावीसचं बाकीचे सर्व एक ते पाच जे बघितले आपण ते सर्व शासन निर्णयाचे संदर्भ देण्यात आलेले आहे आता या पत्रामध्ये नेमकी काय सांगितले आणि कशा पद्धतीने माहिती मागवलेली आहे कोणत्या स्तरावरती तर उपरोक्त संदर्भ क्रमांक एक व दोनच्या शासन निर्णयान्वये मूल्यांकनास पात्र ठरलेल्या उच्च माध्यमिकच्या पंधरा तुकड्यांवरील चौतीस पदांना संदर्भ क्रमांक तीनच्या शासन निर्णयान्वये पात्र ठरलेल्या एकशे तेवीस उच्च माध्यमिक शाळा व तेवीस उच्च माध्यमिक जादा तुकड्या अतिरिक्त शाखांवरील सातशे त्रेपन्न पदांना संदर्भ क्रमांक चारच्या शासन निर्णयान्वय सोळाशे छप्पन्न उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय पाचशे तेवीस तुकड्या व एक हजार नऊशे एकोणतीस अतिरिक्त शाखांवरील नऊ हजार सत्त्याण्णव शिक्षक शिक्षकेतर पदांना दिनांक एक एप्रिल दोन हजार एकोणावीसपासून सरसकट वीस टक्के अनुदान मंजूर करण्यात आले आहे आता या आधीचे जे संदर्भ आहे शासन निर्णय संदर्भ ते आपण सुरुवातीलाच बघितलेले आहे एक ते पाच शासन निर्णय आणि सहावं जे शासनपत्र आहे तर त्यानुसार जो अनुदान देण्याचा निर्णय झालेला आहे वीस टक्के सरसकट अनुदान मंजूर करण्याचा एक एप्रिल दोन हजार एकोणावीसपासून हा निर्णय झालेला आहे तर सदर अनुदान मंजूर करण्यासाठी पुरवणी मागणीचा प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्यापूर्वी उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय जादा तुकड्या अतिरिक्त शाखांबाबत उपरोक्त नमूद संदर्भ क्रमांक चार व पाचच्या शासन निर्णयामध्ये नमूद सर्व बाबींची तपासणी करून निकष कागदपत्रे पूर्ततेची स्पष्ट अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांना संचा लना लयास सादर करणे आवश्यक आहे म्हणजेच आता जे काही विभागीय उपसंचालक आहे ते विभागीय उपसंचालक कार्यालय म्हणजे डेप्युटी डायरेक्टर जे आहे ते डेप्युटी डायरेक्टर सर्व कागदपत्रांची निकषांची पूर्तता करणार आणि त्याचा जो काही आह अहवाल आहे तो अहवाल आह संचालनालयास सादर करणार आहे हे पहिलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे डेप्युटी डायरेक्टर डायरेक्टर ऑफिसला सर्व अहवाल सादर करणार आहे हे पत्रामध्ये पहिलं आपल्याला नमूद झालेलं पाहायला भेटतं त्यानंतर सदर तपासणीमध्ये उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय जादा तुकड्या अतिरिक्त शाखा अपात्र आढळल्यास त्यास पात्र ठरविणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असे शासन निर्णयात नमूद करण्यात आलेलं आहे संदर्भ चार व पाचच्या शासन निर्णयानुसार घोषित शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन शासन निर्णयात नमूद अटी व शर्तीबाबत तपासणी पडताळणी करण्यात यावी व विभागाचा एकत्रित अहवाल सोबतच्या प्रपत्रात सादर करावा प्रत्येक उच्च माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालयाची आवश्यक कागदपत्रांची स्वतंत्र फाईल तयार करावी जेणेकरून पडताळणी कामी विलंब होणार नाही प्रस्ताव सादर करताना शिक्षकांची केलेली वेतन निश्चिती लेखाधिकारी यांच्याकडून पडताळणी करून भरावी याबाबतचे आदेश आपल्या स्तरावरून निर्गमित करण्यात यावेत म्हणजे डायरेक्टर यांनी जे डेप्युटी डायरेक्टर आहे यांना हे काम सांगितलेलं आहे असं आपण म्हणू शकतो का जी काही वेतन निश्चिती आहे ती वेतन निश्चितीची पडताळणी करून ती व्यवस्थित माहिती भरायची आहे म्हणजेच जे प्रस्ताव जे आहे स्वतंत्र प्रत्येक कॉलेजचा स्वतंत्र फाईल करून त्यांचे प्रस्ताव तयार करायला सांगितलेले आहे डायरेक्टर यांनी डेप्युटी डायरेक्टर ऑफिसला सदर शाळांना प्रत्यक्ष वेतन अनुदान लागू करण्यापूर्वी संदर्भाधीन शासन निर्णयातील अट क्रमांक नुसार म्हणजे आता अटी पण लावलेल्या आहे यांनी शासन निर्णय आता याआधी पण आपण बघितलं आहे का शासन निर्णयानुसार जरी अनुदान द्यायचं ठरलेलं आहे तर त्याच्यामध्ये फार जाचकाठी काठी आहे त्यामध्ये शंभर टक्के निकाल लागला पाहिजे तीन वर्षामध्ये तर आता काही विद्यार्थी जे आहे काही विद्यार्थी वर्षभर काही वेळेस गैरहाजार असतात परीक्षेला काही विद्यार्थी आजारी पडतात त्याच्यामुळे काही काही शाळा सर्व भौतिक सुविधा असून देखील जर शंभर टक्के एक विद्यार्थी जर नसेल परीक्षेला बोर्डाच्या परीक्षेला एखाद्या पेपरला ॲब्सेंट असेल तर त्या एका विद्यार्थ्यामुळे या सर्व शिक्षकांवरती अन्याय करायचा का असंही आता अशा जाचकआटी या त्या काही शासन निर्णयामध्ये आहे तर त्या जाचकआटींविषयी पुढं शिक्षक संघटनेमार्फत अकरा तारखेलाही पुणे येथे आंदोलन करण्यात येणार आहे तर आपण पुढची माहिती बघूयात सदर शाळांना प्रत्यक्ष वेतन अनुदान लागू करण्यापूर्वी संदर्भाधीन शासन निर्णयातील अट क्रमांक नुसार प्रत्यक्ष अनुदान वितरित करण्यापूर्वी सरळ प्रणालीनुसार सर्व माहितीची सत्यता पडताळणीची संयुक्तिक जबाबदारी शिक्षणाधिकारी माध्यमिक विभागीय शिक्षण उपसंचालक यांची राहील म्हणजे जे डेप्युटी डायरेक्टर आहे यांनी सरळ पोर्टलवरती ज्या आता सर्व शिक्षकांची जी माहिती भरलेली आहे ती माहितीची पडताळणी करण्याचं काम हे डेप्युटी डायरेक्टर यांचं असणार आहे असं पत्रामध्ये नमूद केलेलं आहे सबब शासन निर्णयात अनुदानासाठी घोषित उच्च माध्यमिक शाळांना कनिष्ठ महाविद्यालयांना सरसकट वीस टक्के अनुदान देणेबाबतचे शाळा वर्ग जादा तुकड्यांचे अतिरिक्त शाखांचे तपासणीचे प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सहाय्यक उपसंचालक व विज्ञान सल्लागार यांनी संचालनालयास ला सोबत दिलेल्या वेळापत्रकानुसार समक्ष उपस्थित राहून सादर करावेत तसेच सदर माहिती सॉफ्ट व हार्ड कॉपीसह डी व्ही टी टी सुरेख या फॉन्टमध्ये चौदा साईजमध्ये सादर करावी आता यामध्ये पण अत्यंत महत्त्वाचं सांगितलेलं आहे या मुद्द्यामध्ये पण पत्रामध्ये जो काही शासन निर्णय दिलेला आहे अनुदानासाठी घोषित उच्च माध्यमिक शाळांना कनिष्ठ महाविद्यालयांना सरसकट वीस टक्के अनुदान देण्याबाबतचे जे शाळा वर्गत जातात तुकड्यांच्या अतिरिक्त शाखांचे तपासणीचे प्रस्ताव विभागीय म्हणजे डेप्युटी डायरेक्टर कार्यालयातील आता डेप्युटी डायरेक्टर कार्यालयामधील डेप्युटी डायरेक्टर ऑफिसमधील जे सहाय्यक उपसंचालक तसेच विज्ञान सल्लागार यांनी संचालनालयास सोबत दिलेली आता जे पत्रक आहे पुढं आपण बघणार आहे म्हणजे सहाय्यक उपसंचालक व विज्ञान सल्लागार यांनी हे जे सर्व प्रस्ताव आहे हे सर्व प्रस्तावाची माहिती सॉफ्ट कॉपी आणि हार्ड कॉपीमध्ये डी व्ही टी टी सुरेख फॉन्टमध्ये चौदा साईजमध्ये ही सादर करायची जबाबदारी सहाय्यक उपसंचालक व विज्ञान सल्लागार यांची आहे डेप्युटी डायरेक्टर ऑफिसमधील त्यानुसार सं म्हणजे डेप्युटी डायरेक्टर ऑफिसमधील हे सहाय्यक उपसंचालक व विज्ञान सल्लागार ही माहिती डायरेक्टर ऑफिसला संचालनालयास कार्यालयामध्ये हे सादर करायची यांची जबाबदारी ही या पत्रामध्ये त्यांनी नमूद केलेली आहे तर त्यानुसार संचालनालयास सादर करावयाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे दिलेले आहे म्हणजे आता जे काही डेप्युटी डायरेक्टर आहे त्या डेप्युटी डायरेक्टर ऑफिसमधून त्यांचे जे सहाय्यक उपसंचालक व विज्ञान सल्लागार आहे यांनी कधी माहिती ही डायरेक्टर ऑफिसमध्ये सादर करायची त्याचं वेळापत्रक दिलेलं आहे तर त्यामध्ये विभागानुसार वेळापत्रक तयार करण्यात आलेलं आहे मुंबई व नाशिक विभागाकरिता तेरा अकरा दोन हजार एकोणवीस ही तारीख दिलेली आहे आता आपण जर विचार केला पाच तारखेला के पत्र पडलेलं आहे आणि म्हणजे मध्ये सात ते आठ दिवस नाशिक व मुंबई विभागाकरिता वेळ दिलेला आहे त्यानंतर पुणे व कोल्हापूर यांच्याकरिता चौदा अकरा दोन हजार एकोणवीस ही तारीख दिलेली आहे त्यानंतर औरंगाबाद व लातूर यांच्याकरिता पंधरा अकरा दोन हजार एकोणावीस त्याचसोबत नागपूर व अमरावतीकरिता सोळा अकरा दोन हजार एकोणवीस असं वेळापत्रक दिलेलं आहे मी पुन्हा एकदा वेळापत्रक सांगतो मुंबई व नाशिककरिता तेरा अकरा दोन हजार एकोणवीस पुणे व कोल्हापूर चौदा अकरा दोन हजार एकोणवीस औरंगाबाद व लातूर पंधरा अकरा दोन हजार एकोणवीस नागपूर व अमरावती सोळा अकरा दोन हजार एकोणवीस रोजी यांनी फाईल ही जमा करायची आहे उपरोक्त नमूद वेळापत्रकानुसार सोबत जोडलेल्या प्रपत्र अ ब क यामध्ये माहिती सादर करावी म्हणजे क पुढं प्रपत्र दिले ते प्रपत्र पण बघूयात आपण आणि सहपत्र पण या पत्रामध्ये दिलेलं आहे प्रपत्र अ शासन निर्णय अठ्ठावीस दोन दोन हजार अठरानुसार घोषित एकशे तेवीस ऑब्लिक तेवीस एकशे सेहेचाळीस म्हणजे जे प्रपत्र अ आहे ते प्रपत्र अ फक्त एकशे तेवीस ऑब्लिक तेवीस म्हणजे एकशे सेहेचाळीस जे uh, एकशे सेहेचाळीसची जी यादी होती त्यांच्याकरिता प्रपत्र अ चा शासन निर्णय आहे त्याच्यानंतर प्रपत्र ब शासन निर्णय तेरा नऊ दोन हजार एकोणावीसनुसार घोषित सोळाशे आडवतीस आहे म्हणजे प्रपत्र ज ब आहे ते सोळाशे आडौतीस आहे प्रपत्र क जे आहे ते प्रपत्र क निर्णय अठ्ठावीस दोन दोन हजार चौदा व दिनांक चौदा आठ दोन हजार चौदा नुसार घोषित पंधरा तुकड्या शिक्षण उपसंचालक मुंबई नाशिक पुणे कोल्हापूर नागपूर यांच्याकरिता आहे असे ते प्रपत्र अ ब क कुणी कुणी कोणते भरायचे ते आताच आपण बघितलंय तर अ जे आहे ते एकशे एकशे सेहेचाळीस आहे प्रपत्र ब सोळाशे अडवतीस आणि प्रपत्र प्रपत्रक जे आहे पंधरा तुकड्या शिक्षण उपसंचालक कार्यालयानुसार त्या मुंबई नाशिक पुणे कोल्हापूर नागपूरकरिता आहे हे जे पत्र आपण बघितलं हे शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्या मार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे आता ही जी प्रत आहे ही प्रत माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना सादर करण्यात आलेले आहे तसेच जे कक्षा अधिकारी आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना पण ही प्रत सादर करण्यात आलेली आहे तर आपण प्रपत्र अ आणि प्रपत्र ब जर बघितलं तर त्यामध्ये सरळ संदर्भात काही माहिती मागवलेली आहे प्रपत्र अ असेल या प्रपत्र अमध्ये त्याचसोबत प्रपत्र ब मध्ये जर आपण माहिती बघितली तर त्यामध्ये संस्थेचं नाव असेल त्याचसोबत उच्च माध्यमिक शाळांचं नाव यू क्रमांक असेल शाल शासन निर्णय दिनांक तेवीस नऊ दोन हजार एकोणावीसमधील अनुक्रमांक तिथं मेंशन करायचं आहे संलग्न वरिष्ठ महाविद्यालय संलग्न स्वतंत्र त्याची माहिती तिथं द्यायची आहे शाळेचा प्रकार असेल अल्पसंख्यांक बिगर अल्पसंख्यांक यानुसार काही सरळची माहिती अशा पद्धतीने टोटल ते जे पत्र आहे हे पत्र ची माहिती आहे भरपूर मोठा फॉर्मॅट आहे भरपूर म सविस्तर माहिती त्यामध्ये विचारलेली आहे आणि जी माहिती देणार आहे त्याचे सर्व कागदपत्र त्या फाईलमध्ये जोडायचे आहे आणि सर्व सॉफ्ट कॉपी ही मागवलेली आहे आता याच आशयाने नेमकी जे निकाल दिलेले आहे शंभर टक्के निकालाची जी आट लावलेली आहे त्याविषयी काय होतं हेही बघणं आता औचित्याचं ठरणार आहे शिक्षक संघटनांकडून वेळोवेळी आंदोलन सुद्धा काही माहिती येत आहे काही शिक्षकांनी सांगितलेलं आहे का उच्च माध्यमिक हे जे शिक्षक आहे अकरा तारखेला विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय या ठिकाणी च्या पवित्र्यामध्ये आहे मग ते होईल तर मग त्या ठिकाणी जर मग हे जे काही निकष लावलेले आहे अत्यंत कठोर असे निकष लावलेले आहे अनुदान देण्यासंदर्भात तर त्याविषयीसुद्धा काही फेरविचार होईल का हेही पाहणं आपल्याला वेळोवेळी बघणार आहोत कारण उच्च माध्यमिकला शंभर टक्के निकालाची आठ ही घातलेली आहे कारण माध्यमिकलासुद्धा यापूर्वी शंभर टक्के निकाल असावा अशा, अशा अस या आठ होती परंतु ती नंतर शिथिल करण्यात आलेली होती अशी माहिती समजत आहे तर त्याच पद्धतीने उच्च माध्यमिकची सुद्धा ही शंभर टक्के निकालाची अट ही शिथिल केली जाईल का हेही आपण बघणार आहोत कारण शंभर टक्के निकाल जसं गव्हर्नमेंटच्या अधिकारी जरी असतील मंत्रालयातील अधिकारी जरी असतील शिक्षण विभागातील तर त्यांचीसुद्धा शंभर टक्के हजेरी ही वर्षभरात असती का असंही शिक्षकांमधून प्रश्न उपस्थित केला जातो जे नियम बनवणारे अधिकारी असतात ते देखील शंभर टक्के उपस्थित असतात का म्हणजे त्यांच्या सर्विसमध्ये दहा वर्ष असेल वीस वर्ष असेल ते शंभर टक्के दिवशी दिवशीसुद्धा ते रजा घेत नाही असं कुणी आहे का तर त्याच पद्धतीने जी शंभर टक्के निकालाची जी अट घातलेली आहे कारण एखादा विद्यार्थी जर आजारी असेल काही वेळेस अतिवृष्टी होते इतर काही आपत्कालीन परिस्थितीमुळे जर एखादा विद्यार्थी त्या परीक्षेला जाऊ शकला नाही तर त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याचा एखादा पेपर जर बुड आला एखादा पेपर बुडाल्यामुळे तो विद्यार्थी फेल होतो आणि एक विद्यार्थी फेल झाल्यामुळे जर पूर्ण शाळा असेल ही विनार, जी विनार विना जी विना आधारित शाळा आहे की ज्या ठिकाणचे शिक्षक दहा पंधरा वर्षापासून विनावेतन काम करत आहे तर मग एका विद्यार्थ्याचं नुकसान या पूर्ण शिक्षकांना भोगावं लागेल असा विचार जे काही नियम बनवणारे अधिकारी आहे यांनी केला आहे का कारण ही माहिती जर अधिकारी जर ऐकत असतील तर त्यांनीसुद्धा याचा निश्चित फेरविचार करावा कारण नियम जे आहे ते नियम बनवतानाच शेवटी माणुसकीचा विचार करूनच ते नियम हे माणसांसाठी बनवलेले असतात कारण यापूर्वीचं इंग्रजांचं शासन देखील सर्व भारतीयांना माहिती आहे तर याच आशयाचे नियम बनवताना जेणेकरून ते शिक्षकांना त्रासदायक ठरणार नाही अशा पद्धतीचे नियम जर बनवले तर निश्चित अधिकारी आणि शिक्षक त्याचसोबत विद्यार्थ्यांचा देखील याच्यातून फायदा होत असतो तर त्या आशयाने काही बदल जर झाले तर ती माहिती देखील आपण वेळोवेळी आपल्याकडं जर काही त्या आशयाची जर माहिती आली तर ते देखील जे एक शिक्षक आहे ते माहिती विचारतात त्या आशयाची माहिती भविष्यातसुद्धा आपण देण्याचा छोटासा प्रयत्न करू